कारण त्या प्रेमामध्ये वासना नव्हती, त्या प्रेमामध्ये वात्सल्य भाव होता, ममत्व होतं, नवे नवे तर सात्विकता होती. आताच्या प्रेमाचा विषय काढायचा, कारण सध्या तरुणाईला एकच रोग झालाय, कोरोनाला आमची पोरं घाबरत. ते म्हणते कोरोना क्या चीज है, क्या चीज है, लय अवघड आहे. पण सध्या पोरांना एकच लस आहे महाराज, एकच आजार झालाय, लव. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, बस तू ही मेरी जिंदगी है. अरे 5 रुपयाची बापाच्याच खिशातल्या पैशावर मिनीला अंगठी द्यायची आणि कलर गेला का चव घालून घ्यायची, हे धंदे आता बंद करा महाराज. जर खरंच मर्दानगी गाजवायची असेल ना, प्रेम करू नये या मताचा मी नाही महाराज, पण जर खरंच मर्दानगी गाजवायची असेल, पहिली 5-50 हजाराची नोकरी पहा आणि मग मिनीला 1 तोळा करा, ही खरी मर्दानगी आहे महाराज, ही खरी मर्दानगी. बरं काय प्रेम करतंय सगळ्या तरुण पोरं, आता इथं कमी आहे, सगळे तिकडे आहेत, पण एक गोष्ट इथं तुम्ही निरोपवाच व्हा, का शिकाल तर टिकाल, नाही तर गुंडेवाडीच्या 8 आठवडे बाजारात भरमोडी चिकाल. लक्षात घ्या महाराज, कारण शिक्षणाशिवाय काही नाही. आपल्यालाही वाटतं बा आपलं कार्ट कॉलेजला जात आहे, एक दिवस त्याच्या मागं जा, ते कायच कॉलेज आहे, ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणताय किती दिवस झालं मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबून जिच्याक पाहिलं बो, चेहरा तो आकाश नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्या पर्यंत जगायची तुझी आस नाही, तरी आपलं येडं म्हणतं नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं वाक्य मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही, हा म्हणतो कोई बात नाही, इस जन्म में नास यागले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा. कॉफी शॉपला 1 60 रुपयाची कोल्ड कॉफी, 1 पावभाजी बुल्ली पोर, पाव भाजीत पुरी बोलत्यात महाराज. बरं खऱ्या अर्थाने ते स्वप्न आहे महाराज, ते स्वप्न आहे ना, ती जुन्या काळातला नोके 1100 त्याला दाखविती. कुठून आण ती देवजाने, मी तुला व्हॉट्सअपला SMS केला असता, पण माझ्या व्हॉट्सअपचा मोबाईल नाही, आलं आपलं कार्ट घरी, जुना मोबाईल सॅगमध्ये ठेवतो, पप्पा मोबाईल हरवला. बरं आता सध्या हम दो हमारा एकचा जमाना आहे, बाप म्हणला आशिकला पाहिलं नाही तर आपलं प्रपंच पुढे चालायचं नाही. घेतला नवीन मोबाईल, हा नवीन मोबाईल घेतल्यावर नवीन मोबाईल स्वतः वापरतो आणि जुना मोबाईल तिला देतो. पण देण्या अगोदर एक विधी आहे, पहिलं त्यातलं व्हॉट्सअप डिलीट करतो, मग फेसबुक डिलीट करतो, मग मॅसेंजर डिलीट करतो, मग गुगल आणि यूट्यूबची हिस्ट्री डिलीट करतो, मग तो सज्जन मोबाईल तिला देतो. आणि संध्याकाळी 9:30 वाजले झालं सुरू, काय करतेस पिलू, कशीस पिलू, बरीस ता पिलू, जेवलीस पिलू, आईच्या शेजारी पुरगी झोपायला आणि उशीत मोबाईल आहे तरी आईला माहीत, रातच्या 3:30 उशीत काळी पिवळी नाचायला लागली. बाप म्हणला आपल्या घरा बानामती केली काय, कोणी पाट 5 वाजेपर्यंत उशी आलीत बसला, शेवटी 6:30 म्हणला होईल ते होईल, उशीतून मोबाईल काढला, 8:30 पोर रिबीत तरी 9:00 पावडर लावून कॉलेजला आहे. लय अवघडे महाराज, लय अवघडे. बरं प्रेम करू नाही या मी विचाराचं नाही, पण काय प्रेम करतोय आपण, काय प्रेम करतोय महाराज. सध्या परिस्थिती अहो खऱ्या अर्थानं आता हे पळून जाण्याचं फॅड एवढं वाढलंय, एखादी पोरगी पळून गेली ना महाराज, तिने पळून जाण्यास सुखदुःख नाही, पण तिच्या मागं आयुष्यभरासाठी तिच्या आई वडिलांची मान मात्र खाली राहते. सांगा जन्माला त्यांनी जन्माला घालून काय उपयोग झाला, काय उपयोग झाला. अहो विचार करा महाराज, खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये संस्कार ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तुम्हाला आता याच्यात चुका काही पालकांच्या आहेत महाराज, सध्या काळ बदलतोय, बदलत्या काळानुसार मी स्वतः महाराज मी गादीवरती उभा आहे, जबाबदारीनं बोलतो, काही गोष्टी पालकांच्या सुद्धा चुकतात महाराज, म्हणून आज पोरांचं पळून जाण्याचं प्रमाण वाढलं हे सुद्धा वास्तव आहे. पालक सुद्धा आज समजून घ्यायला तयार नाही, बरं ही तर फारच समजून घेत नाही, हिला जावंही लागतो, मग हिला पार्टी लागती पार्टी, हिला पार्टीशिवाय आजकाल जावं जमत नाही. मला सांगा, कारण सध्या सगळ्यात वाईट अवस्था कोणची ना, शेतकरी पोरांची महाराज. इथं जेवढी शेतकऱ्याची पोरं आहेत, एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज त्यांच्यासाठी, कारण ह्या सृष्टीमध्ये सगळ्यात स्वाभिमानी जात कोणती असेल तर आमची शेतकऱ्याची पोरं आहेत. नाही तर काही गावामध्ये आपल्या इथं नाही बरं का दावडी वस्ती, पण काही गावात असे बाप काही हुशार राहतात, पप्याच्या लग्नाचं वय झालं तो म्हणतो पप्या तू एक काम कर, चाकण्या मायडीशीला जा, काही पगार असू दे, कुणाला सांगू नको, काय लागल ते विकून हे, पण लग्न वस्तूवर मागं येऊ नको. आता पोरगा गेला तिकडे बाप हुशार होतो, बाप अख्या गावाला सांगतो दुसऱ्या दिवशी, आपला पप्या परमनंट झाला. शेजारचं पोरगा विचार करतं मला 92% मार्क होते आणि याच्या पप्याला 48% मार्क होते, याच्या पप्याला तिथं कांथादेव पावन झाला आणि याचा पप्या परमनंट झाला भाऊ. आता 7-8 महिने गेले का तो गावाला पेढे वाटितो, आपला पप्या चिटाकला. आता गावात 4-2 ईडी राहतात, ते म्हणले आपली पोर देऊन टाकू, त्यांचा पप्या परमनंट आहे. झालं लग्न, 8 लाख खर्च, 7-7 महिने गेले भाऊ, संध्याकाळी 6:30 गावात आला एक छोटा हत्ती, मागं एक पलंग,
एक फ्रीज, एक आयरात आलेली वॉशिंग मशीन, एक गॅसची टाकी, पुढे ढुकून पाहिलं, छोटा हत्तीचा ड्रायव्हर, ड्रायव्हरच्या बाजूला पप्या, पप्याच्या बाजूला गुड्डी, काय झालं बुवा? कंपनी अंबरनाथला गेली. कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं असं तर करत, असं तर करत नाही. आणि जाऊ द्या महिला वर्ग, मला सांगा तुम्हाला सध्या शेतकरी जावई चालत? जागेवर तुम्हाला सध्या शेतकरी जावई चालत नाही? तुमचा जेवायचा टाइम झाला का? तुम्ही झोपशाल. अजून कसं चालू आहे जाहिरातीने? मला सांगा तुम्हाला सध्या शेतकरी जावई चालत? बर, ज्यांना ज्यांना शेतकरी जावई ते करणार आहे त्यांनी टाळी वाजवा एकदा. आता जिने टाळी वाजवली ना ती कचकलेली पप्याला मिळू दे, तिच्याकडे पोर नाही पण पप्या आहे. मला सांगा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना नोकरीवाला जावई लागतो, तुम्हाला आता सर्व्हिसवाला जावई लागतो. मग आता मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे, आय टीच्या बाजूलाच ऑफिस आहे माझं, आणि माझ्याकडं 100 मित्र असे जे लग्नाचे आहेत त्यांना 80-90 हजार पगार आहे. मी खात्री देतो, बॉन्ड देतो लिहून, 80-90 हजार त्यांना पगार आहे. पण त्यांची एकच अडचण आहे, त्यांच्या नावं एकही गुंठा जमीन नाही. किती आया आपली पोर देतील वो? किती आया आपली पोर देतील वो? मग तुम्हाला जमीन काय लागती? तुमची गुड्डी तिथं शेतात जाणार आहे का? सासऱ्यांनी गहू बाजरी पिकवायची, पप्याला गुड्डीला पाठवायची. तुझ्याही घरची गुड्डी सुपी नाही ना, तुलाही तळतळे, तुम्ही सोपे नाहीत ना. मग मला सांगा, मला सांगा तुम्हाला जमीन का लागती जर नोकरी तर? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर याची नोकरी गेली ना, कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग तुमची पोरगी उपाशी ठेवेल का? लक्षात घ्या, लक्षात घ्या महाराज. आणि बदला, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी पार्ट्या पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, तुमच्या पोरीला कधी भेटायला जा. तुमची पोरगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवते, पण कधीही भेटायला जा, तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि ज्यांनी ज्यांनी मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या मुली दिल्यात ना, भले तुमची मुलगी झोपली ते, पण कधीही भेटायला जा, तिच्या चेहऱ्यावर समाधान आहे. कारण जेवढी मोठी पार्टी आज तेवढी सरळ राहिली नाहीत कार्टी. अरे बापाच्या पैशा उन्मत्त झालेलं पोरग जर व्यसनी निघालं ना, तुमच्या लेकीच्या लग्नाला 10 लाख नाही 10 कोटी खर्च करा. तुमच्या मुलीला असं कधीच वाटत नाही, माझ्या मायबापानं मला डोलीत बसून पाठवलं, तिला वाटतं सबंध आयुष्यासाठी माझ्या मायबापानं मला तिरडीवर झोपवलं. माझ्या बहिणीनं लग्न हा भातुकलीचा खेळ नाही, आयुष्याचा मेळ आहे. आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून मुलाची संपत्ती मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका, मुलाचं कर्तृत्व पहा. मुलगा अंबानीचा असू द्या पण संस्कारानं घडलेला नसेल, एक दिवस रोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. पण एखादा वडापाव विकणारा पोरगा असू द्या, टोलनाक्याच्या बाजूला चहाची टपरी चालवणारा पोरगा असू द्या, पण स्वतःच्या हिमतीने जगणारा असू द्या, एक दिवस अब्जाधीत झाल्याशिवाय राहणार नाही, अब्जाधीत झाल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं आज हा विचार मनात तुमच्या रुजवायला हवा. कारण जर पालक म्हणून तुम्ही बदलला नाहीत, आपल्या मुलांना समजून घेतलं नाही, हे बोलायचे विषय नाहीत, पण एक गोष्ट सांगतो, तुमची मुलगी मैत्रिणींमध्ये कधी रमते? मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे, एकही शब्द बाहेरचा बोलणार नाही. तुमची मुलगी इतर मैत्रिणीमध्ये का कधी रमते? ज्यावेळी तिला आईमधली मैत्रीण दिसत नाही. आपला मुलगा बाहेर सगळ्यांना सगळं काही सांगतो पण वडिलांना सांगत नाही, कारण वडील मित्र व्हायला तयार नाहीत. आज काळ बदलला आहे, बदलत्या काळानुसार काही गोष्टी बदलाव्या लागतील, थोडा आम्ही समजून घेतलं पाहिजे. बाळांनो तुम्ही थोडं मायबापाचं सांभाळून घेतलं पाहिजे, कारण रात्रीचा दिवस करून त्यांनी तुम्हाला वाढवलंय घडवलंय ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आमच्या प्रेमामध्ये काय आहे? आमच्या प्रेमाला वासनेचा गंध आहे, पण खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं जे प्रेम आहे ना ते वासना विरहित आहे, खऱ्या अर्थानं ते सात्विक आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या प्रेमाला अच्युतम असा कळस राधाकृष्णांचा साधला गेला, गोपिकांचा भगवान कृष्णाचा साधला गेला. एकदा प्रेमानं भजन करूया.